कपड्यांच्या आणि कॉस्मेटिकच्या दुनियात तुम्हाला हवं ते उपलब्ध असणार, एकाच वेळी मुला मुलींच्या व महिलांच्या खरेदीची इच्छापूर्ती करणारे खास दालन आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। किड्स वेअर मध्ये मुला मुलींसाठी सर्व व्हरायटीज, लेडीज साठी टॉप लेगिन्स सर्व साइज मध्ये उपलब्ध, ओढणी हँडलूम मध्ये सर्व प्रकार मिळतील। तसेच कॉस्मेटिक मध्ये सर्व व्हरायटीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। महालक्ष्मी साडी सेंटर, बापट हॉस्पिटल समोर, कराड रोड, विटा। प्रोप्रायटर संदीप मेटकरी। बाबा, बलात्कार म्हणजे काय? परवा माझे तासगावचे मित्र दत्ता पाटील यांनी एक किस्सा सांगितला। तो किस्सा ऐकून मन अस्वस्थ झालं। त्यांनी मुलांना वर्तमान परिस्थिती समजावी, जनरल नॉलेज वाढावं, तसंच स्वतःच्या वाचनासाठी म्हणून घरी काही वर्तमानपत्रं चालू केली होती। त्यांची लहान मुलं सदरची वर्तमानपत्र वाचत असतात। परवा एका दैनिकात शाळकरी मुलीवर बलात्कार अशी बातमी आली होती। सदरची बातमी दत्ता पाटील यांच्या लहान मुलाने वाचली व त्या चिकित्सक चिमुरड्यानं प्रश्न केला, बाबा बलात्कार म्हणजे काय? मुलाच्या अचानक झालेल्या या प्रश्नाने दत्ताभाऊंना काय उत्तर द्यावं सुचलं नाही। आपल्या लहान मुलाला नेमकं काय सांगावं हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला। त्या लहानशा बाळाला बलात्काराची कोणती व्याख्या समजावून सांगायची, बलात्कार म्हणजे काय हे कसं सांगायचं, हा प्रश्न आजवर अनेक आईबापांना पडला असेल। अनेक मुलांनी आईवडिलांनी हा प्रश्न केलाही असेल, त्यातला कुणी उत्तर दिले असेल असं वाटत नाही। अपवाद सोडला तर लहान पोरांच्या या प्रश्नाला उत्तर द्यायचे धैर्य आईबापांचं नक्कीच नसेल। दत्ताभाऊंच्या मनाची घालमेल आजवर अनेकांनी अनुभवली असेल। वर्तमानपत्र किंवा माध्यम ही समाज मनाचा आरसा असतात। समाजात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना त्यांना छापाव्या लागतात, दाखवाव्या लागतात। पण त्या छापताना व दाखवताना त्याने समाज स्वास्थ्य धोक्यात येणार नाही याचा माध्यमांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। या घटना जरूर दाखवायला हव्यात, पण त्या क्रूर कर्म्यांचे पितळ उघडं पाडण्यासाठी, समाजाला त्याविरुद्ध सगस करण्यासाठी सरकारने किंवा ते प्रशासनाने त्याची दखल घेण्यासाठीच हा उद्देश ठेवून जर गुन्हेगारी वृत्तांत मर्यादित छापला व दाखवला तर हरकत नाही, पण ते बघून किंवा वाचून ती प्रवृत्ती वाढूच लागत असेल, लोकांच्या भावना चाळवल्या जात असतील, समाज मन अस्वस्थ होत असेल, निगरगट्ट होत असेल, तर आपलं काहीतरी चुकतंय हे लक्षात घ्यावं लागेल। आज अनेक किंवा बहुतेक माध्यमात गुन्हेगारी वृत्तांचा रतीब घातला जातो। काही माध्यम निवळ याच बातम्या लावत असतात, त्यांची खासियतच ती असते। पोलीस टाईमसारखी काही माध्यम निवळ क्राईमच छापतात, पण पोलीस टाईमसारखी माध्यमं घराघरात जात नाही। त्याचा जेवढा खास वाचक आहे तोच ते आवर्जून विकत घेतो आणि वाचतो। ते लहान मुलांच्या हातात जाण्याची शक्यता फार कमी आहे, पण जर इतर जी माध्यमं आहेत त्यांच्यामधून गुन्हेगारी वृत्तांत घराघरामध्ये जातो, या इतर माध्यमातील काही माध्यमांचे दुकानच गुन्हेगारीच्या बटबटीत बातम्यांवर चालतं। खुनाच्या बलात्काराच्या एकदम भडक बातम्या लावल्या जातात जेणेकरून जास्त खपले जावे, पाहिले जावे अशी मानसिकता यामागे असते। या विकृतीवरच आपला बाजार चालवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो। प्रिंट मीडियासोबत इलेक्ट्रॉनिक मीडियातही क्राईमला महत्त्वाचं स्थान आहे। तिथेही अशा बातम्या देताना तारतम्य किंवा सामाजिक स्वास्थ्याचं भान ठेवलं जात नाही। खरं तर माध्यमांनी हे तारतम्य ठेवायला हवं। माध्यमातले गुन्हेगारीचे बातम्यांचे हे खुराक घर बसल्या गुन्हेगारीचे ट्रेनिंग देणारे, त्यासंबंधी जनरल नॉलेज वाढवणारे असते। माध्यमांनी याचे चिंतन करायला हवं। आपले पेपर चालतील, चॅनेल्स चालतील, पण ज्या समाजात आपण हे चालवणार आहोत त्याचे स्वास्थ्य बिघडले तर त्याची झळ आपल्याला बसायला वेळ लागणार नाही। शेजाऱ्याचे जळणारे घर पाहून विकृत आनंद घेत बसलो तर आपल्या घराला केव्हा आग लागेल हे कळणार नाही। त्यामुळे शेजाऱ्याचे जळते घर वाचवलं तर आपलं जळणार नाही। जाहिरातीच्या खपाच्या आणि वाढीव दर्शकांच्या गंजेडी नशेत अडकलेल्या माध्यमांनी यावर गांभीर्याने विचार करायला हवा।
अनेक वाहिन्यांनी गुन्हेगारी घटनांचे स्पेशल कार्यक्रम तयार केले आहेत। यात क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया, लक्ष्य सारखे काही कार्यक्रम आहेत। काही वाहिन्या असे कार्यक्रम करत नसल्या तरी गुन्हेगारीच्या उथळ बातम्यांना खूप स्थान देतात, त्यांना खूपच प्राधान्य देतात, महत्व देतात। यात इलेक्ट्रॉनिक व प्रिंट अशी दोन्हीही माध्यम आहेत। काही वर्तमानपत्रांच्या खपाचा मूलाधारच गुन्हेगारीच्या बातम्या आहेत। त्यांच्याकडे खून बलात्कारांच्या बातम्या रंगून मीठ मसाला लावून लावल्या जातात। लोकांच्या भावना उद्दीपित होतील अशा पद्धतीची या बातम्यांची मांडणी असते। बलात्काराची बातमी वाचून बलात्कार करणाऱ्याचा राग यायच्या ऐवजी वाचणाऱ्याच्याच भावना चाळवतील असे वृत्तांकन केलं जातं। ज्या बातम्यांचे समाजमनावर काही परिणाम होतात याचा विचार अजिबात केला जात नाही। याच्या पाठीमागं मागणी तसा पुरवठा किंवा जे खपतंय ते विकण्याची मानसिकता असते। माध्यमांचे भांडवलदारावर मालक असाच विचार करत असतात। त्यांना गुन्हेगारी वृत्तांचे व कार्यक्रमांचे समाजमनावर लहान लहान संस्कारक्षम वयांच्या मुलांवर काय परिणाम होतात याच्याशी देणं घेणं नाही। जे खपतंय ते विकून किंवा ज्याची मागणी आहे त्याचाच पुरवठा करत आपला गल्ला भरण्याची त्यांची मानसिकता असते। असे असेल तर लोकांच्यात आणि कुंठणखाना व दारूचा गुत्ता चालवणाऱ्यांच्यात फारसा फरक उरत नाही। आज माध्यमात अनेक सफेद पोष आहेत ज्यांची मानसिकता दारूचे गुत्ते किंवा कुंडण खाणे चालवणाऱ्यांची मानसिकता एकसारखीच आहे। समाजाचे काय व्हायचं ते होऊ दे, आपली पोळी भाजली पाहिजे अशी ज्यांची मानसिकता असते तशी माणसं नेहमी समाज स्वास्थ्यासाठी घातक असतात। अशी माणसं सामाजिक आजार असतात, भले ती माध्यम समूहाचे मालक असतील किंवा संपादक असतील। समाजाचा एक भाग म्हणून आपली काही जबाबदारी असते। समाज स्वास्थ्य आपला व्यवस्थित करता येत नसेल तर किमान ते बिघडू नये याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी। समाजातल्या प्रत्येक घटकाने ते जबाबदारी म्हणून घ्यायला हवी। माध्यमांना व ते चालवणाऱ्या लोकांना समाजात खूप प्रतिष्ठा असते, मानाचं स्थान असतं। हा वर्ग बुद्धिजीवी असतो। समाजाच्या हिताची काळजी घेणे, ते अबाधित ठेवणे ही बुद्धिमान विचारवंतांची नैतिक जबाबदारी असते। या माध्यमांचे मालक, संपादक, पत्रकार याच वर्गात मोडतात। त्यांनी या सगळ्या घटनांचा विचार करणं फार गरजेचं आहे। आज देशातले बलात्काराचे आणि वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण तपासले तर डोळे पांढरे झाल्याशिवाय राहत नाही। या वाढत्या गुन्हेगारीला व बलात्काराला काही अंशी आपण जबाबदार आहोत का असा अंतर्मुख करणारा सवाल आपण स्वतःलाच विचारायला हवा। उद्या आपल्याच घरातील लेकी बाळीवर ही वेळ आली तर किंवा आपलाच मुलगा उद्याचा बलात्कारी निघाला तर हा प्रश्न आपल्या मनात यायला हवा। उशीर व्हायच्या आधी आपण याचा विचार करणं गरजेचं आहे। इस्रायलमध्ये अशा बातम्यांना कधीच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापलं जात नसल्याची नोंद माजी राष्ट्रपती दिवंगत APJ अब्दुल कलाम यांनी त्यांच्या एका पुस्तकात केली आहे। तिथं सकारात्मक बातम्यांना जास्त महत्व दिलं जातं। भारतातही माध्यमांनी असा दृष्टिकोन ठेवला तर बरीच परिस्थिती सुधारता येईल, समाजातली बरीच घाण स्वच्छ करता येईल। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।